बाइक ॲम्ब्युलन्स एक सर्वोत्तम पर्याय. मुंबई म्हटली की वाहतूक आणि कोंडी ही आलीच. अगदी ही सामान्य समस्याच झाली आहे. आपल्या बहुतांश वेळेला अगदी मोठ्या आवाजात सायरन वाजवत वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली रुग्णवाहिका आपण बघतो. हे दृश्य पाहून आपल्यालाच खूप दया येते आणि आतमध्ये स्ट्रेचरवरती अडकलेल्या माणसाबद्दल, म्हणजेच त्या रुग्णाबद्दल सहानुभूती अनुकंपासुद्धा वाटते. पण वाहतूक कोंडी आहे म्हटल्यावर कोणीही काहीच करू शकत नाही. मुख्य म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या रुग्णवाहिकेला वाहतूक कोंडीमधून वाट काढत जाणं हे जवळपास अशक्यच आहे, कारण मुळात रस्त्यावरच जागा नसते. पण अशा वेळेस जर बाईक ॲम्ब्युलन्स असेल तर अगदी ती वाट काढून जाऊ शकते आणि तेही योग्य वेळेत आणि पटकन. मध्यंतरी लोढा फाउंडेशनने बाईक ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केलेली. मुख्य म्हणजे ती सेवा मोफत असून त्यामध्ये डॉक्टराला सुद्धा बसायला जागा होती. गरजू रुग्णांसाठी प्रथम उपचार आणि ऑक्सिजन सिलेंडरयुक्त अशी ही बाईक ॲम्ब्युलन्स वाहतूक कोंडीमध्ये अडकणाऱ्या भल्या मोठ्या रुग्णवाहिकेला एक सर्वोत्तम पर्याय आहे असंच वाटतं. असे प्रयोग जर शहरोशहरी झाले तर अपघातग्रस्त रुग्णांना लगोलग उपचार मिळेल आणि वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यामुळे जो वेळ लागतो तो लागणार नाही आणि उशीर होतो तो खूप प्रमाणात टाळता येऊ शकेल, हे नक्की.